हेलो, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. टुडे वी स्टार्ट नेक्स्ट पार्ट ऑफ सिलेबस एंड दैट इज टाइप्स ऑफ मोनोपोली. वी हैव स्टडीड मोनोपोली. व्हाट इज मीन बाय मोनोपोली? मोनोपोली इज दैट मार्केट इन विच सिंगल सेलर कंट्रोल्स द मार्केट. सिंगल सेलर फिक्सेस द प्राइसेस ऑफ द प्रोडक्ट एंड देर इज नो सब्स्टिट्यूट टू कंज्यूमर्स इन मोनोपोली मार्केट. Now, first type is private monopoly. An individual or private body controls a monopoly firm. It is known as private monopoly. So, any single person when controls the market, when controls the supply of the product in the market, it is called as private monopoly. Upon मोनोपोली म्हणजे काय आणि त्याचे फीचर्स काय आहेत हे आपण मागच्या लेक्चरला शिकलेलो आहोत. आता आज आपण त्याचे टाईप्स बघणार आहोत. तर पहिला टाईप आहे प्रायव्हेट मोनोपोली. याचा अर्थ कोणीही सिंगल सेलर जेव्हा मार्केटमध्ये कंट्रोल करतो किंवा त्याचा होल्ड असतो मार्केटवर, त्या सिंगल पर्सनच्या होल्डमुळं तो त्याचंच प्रोडक्ट फक्त मार्केटमध्ये सेल करतो. त्याला सबस्टिट्यूट नसतं. वॉट एवर ही सेल्स दॅट ओनली वी हॅव टू परचेस. तर अशा पद्धतीचं हे मार्केट प्रायव्हेट मोनोपोली हे पहिला टाईप आहे. नाव सेकंड टाईप इज पब्लिक मोनोपोली. सी, वेन एवर वी कन्सिडर प्रायव्हेट, द वर्ड प्रायव्हेट, इट इज रिलेटेड टू सिंगल पर्सन. And when we use the word of public for any topic or for any subject, then it is considered as government. So public monopoly means government monopoly. Asa apan samjhayla harkat nahi. When production is solely owned, controlled and operated by the government, it is known as public monopoly. It is usually welfare oriented. For example, Indian रेल्वेज. तर जेव्हा आपण पब्लिक हा शब्द यूज करतो तेव्हा साधारण हा गव्हर्मेंटशी रिलेटेड असतो. जेव्हा प्रोडक्शन आणि मार्केटिंग फक्त गव्हर्मेंटचंच असतं मार्केटमध्ये, किंवा गव्हर्मेंट हा एकच पार्टिसिपेट असतो मार्केटमध्ये आणि त्याचा कंट्रोल असतो त्या प्रोडक्शनवर किंवा त्या ॲक्टिव्हिटीवर, त्या सर्व्हिसवर, त्याला आपण पब्लिक मोनोपोली असं म्हणतो. म्हणजे जेव्हा गव्हर्मेंट मार्केट कंट्रोल करतं, गव्हर्मेंटला कॉम्पिटिटर कोणी नसतो, अशा वेळेस तो जे प्रोडक्ट विकतो किंवा तो जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्याची त्याच्यामध्ये मोनोपोली असते. सो हियर दॅट इज पब्लिक मोनोपोली. मोनोपोली विच इज क्रिएटेड बाय गव्हर्मेंट इज कॉल्ड ॲज पब्लिक मोनोपोली. आता इथं त्यांनी इंडियन रेल्वेचं एक्झाम्पल घेतलं. मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. तर रेल्वेमध्ये गव्हर्मेंटची मोनोपोली आहे, तिथं त्यांना कोणीही कॉम्पिटिटर नाही, किंवा त्यांनी अजून त्याचं प्रायव्हेटायझेशन केलेलं नाही आहे. का? तर वेलफेअर ऑफ पीपल हे त्यांनी कन्सिडर करून ते डिपार्टमेंट आपल्याकडेच ठेवलेलं आहे. जरी कोणी सुरू केलं आहे असेल तरी पण गव्हर्मेंटचं इतकं त्याचा त्याच्यावर कंट्रोल नाही आहे. अगदी एक ऐकण्यात आहे कुणीतरी सुरू केलं आहे म्हणून, पण मॅक्झिमम ह्याच्यामध्ये आपण रिजन्समध्ये किंवा मॅक्झिमम ऑल ओवर कंट्रीमध्ये गव्हर्मेंटच्याच रेल्वे काम करतात. सो युअर म्हणजे फ्रॉम प्रोडक्शन ऑफ ट्रॅक्स, फ्रॉम प्रोडक्शन ऑफ रेल्वेज टिल द कंझ्युमर सर्व्हिस, एव्हरीथिंग हियर इट इज कंट्रोल बाय गव्हर्मेंट. म्हणजे अगदी रेल्वे तयार करण्यापासून, रेल्वेचे ट्रॅक तयार करण्यापासून ते कंझ्युमरला सर्व्हिस देण्यापर्यंत सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत प्रोडक्शनच्या किंवा सर्व्हिस प्रोव्हायडिंगच्या किंवा कंट्रोलच्या, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज गव्हर्मेंट इथं फक्त करतं. ओनली अँड ओनली गव्हर्मेंट इज रिस्पॉन्सिबल अँड कॅरिंग ऑल दॅट बिझनेस ऑफ रेल्वे. सो दॅट इज कॉल्ड एज पब्लिक मोनोपोली. आणि हे वेलफेअर ओरिएंटेड असतं. हे दुसऱ्या कोणाकडं का ते दिलं नाही आहे त्यांनी आजपर्यंत गव्हर्मेंटने? कारण प्रायव्हेटायझेशन झालं की तिथे प्रायव्हेट पीपल
सर्विस प्रोवाइड करतात नाही असं नाही, पण तिथं मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट असतं. मग तिथं प्रॉफिट मोठा असतो, प्रॉफिट मोठोसाठी लोक प्रॉफिट मॅक्झिमायझेशनसाठी लोक बाकीचं वेलफेअरचा विचार करतीलच असं नाही. सो यर देअर फॉर मोनोपोली इज क्रिएटेड बाय गव्हर्मेंट पर्टिक्युलरली वेन देर इज अ क्वेश्चन ऑफ वेलफेअर ऑफ द पीपल. सो दिस इज पब्लिक मोनोपोली. नेक्स्ट पॉइंट इज लीगल मोनोपोली. आता इथे लीगल मोनोपोलीचा अर्थ काय होतो, तर गव्हर्नमेंटने तयार केलेले लॉज किंवा ॲक्ट जो असतो त्या ॲक्टने किंवा त्या लॉने तुम्ही प्रोटेक्टेड राहता आणि तुमच्या ब्रँडचं, तुमच्या प्रोडक्टचं, तुमचं काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं असेल त्याचं कुणीही कॉपी करू शकत नाही आणि तुमच्या जे टॅलेंट आहे त्याचं तुम्हाला पुरेपूर मोबदला मिळतो, इतर कुणीही त्याचा फायदा घेऊ शकत नाही. सो दॅट इज लीगल मोनोपोली. दिस मोनोपोली इमर्जेस ऑन अकाउंट ऑफ लीगल प्रोव्हिजन्स लाईक पेटंट्स, ट्रेडमार्क्स, कॉपीराइट्स एटसेट्रा. द लॉ फॉरबिड्स द पोटेन्शियल कॉम्पिटिटर्स टू इमिटेट द डिझाईन ऑर फॉर्म ऑफ प्रोडक्ट रजिस्टर्ड अंडर गिवन ब्रँडेड नेम्स, फॉर एक्झाम्पल अमूल प्रोडक्ट्स. तर आता इथं त्याने काही रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल्स दिलेले आहेत की ज्या कारणाकरता लीगल प्रोव्हिजन्स आहेत किंवा ज्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज, तर त्याच्यासाठी लीगल प्रोटेक्शन आहे आणि त्याच्यामुळं तुमची तिथं मोनोपोली तुमच्या इंटेलिजन्समुळं किंवा तुमच्या क्रिएटिव्हिटीमुळं तुम्हाला ते तुम्ही प्रोटेक्टेड राहता का, तर लॉ तुम्हाला प्रोटेक्ट करतो म्हणून. आता इथं काही रिप्रेझेंटेटिव्ज तरी दिलेले आहेत म्हणजे ॲक्टिव्हिटीज. पहिलं आहे बघा पेटंट्स. पेटंट्स म्हणजे काय, की तुम्ही समजा एखादं सायंटिफिक किंवा मेकॅनिकल किंवा कुठलंही अदर टाईपचं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते नवीन असेल, ते मार्केटमध्ये नवीन असेल आणि तसं तू कुणी अजून दुसरं कुणी केलेलं असेल, तर त्या प्रिन्सिपलवर आधारित आपल्याला गुड्सचं प्रोडक्शन घ्यायचं असेल, तर तुम्ही जे इन्व्हेस्टिगेशन केलं आहे ते इन्व्हेस्टिगेशन किंवा तुम्ही जे काही डिस्कवरी केली आहे ती डिस्कवरी किंवा ते इन्व्हेस्टिगेशन दुसऱ्याला यूज करण्याचं राईट तुम्ही ट्रान्सफर करता तुमच्यापासून त्या ट्रेडरला किंवा बिझनेसमॅनला, तर त्याला त्याला पेटंट असे म्हणतात. म्हणजे तुमच्याकडून ते तुमचा राईट ऑफ यूज ऑफ द प्रिन्सिपल हे घेऊन त्याच्यावर प्रोडक्शन लोक करतात आणि ते पेटंट तुम्हाला जर मिळालं तर तुम्हाला त्याचं चांगला मोबदला मिळतो. सो हियर दॅट इज पेटंट. अगेन आय विल रिपीट. समजा तुम्ही सायन्सचे स्टुडंट आहात असं कन्सिडर करून चालू, किंवा कोणीही एखादा सायन्सचे स्टुडंट असेल त्यांना काही सायंटिफिक काही शोध लागला किंवा काही सायंटिफिक प्रिन्सिपल नव्यानं अस्तित्वात आणलं, तर त्या सायंटिफिक प्रिन्सिपलच्या आधारे काही गोष्टींचं प्रोडक्शन करायचं काम एखादा प्रोड्युसर करत असेल, तर तो प्रोड्युसर त्या सायंटिफिक प्रिन्सिपलचा यूज करण्याचा अधिकार त्या पर्सनकडून किंवा त्या स्टुडंटकडून घेतो आणि प्रोडक्शन सुरू करतो, त्याला आपण पेटंट्स असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं तुमच्याकडे जर टॅलेंट असेल, तुम्ही जर इन्व्हेस्टिगेटर असाल, तुम्ही जर इनोव्हेटिव्ह आयडियाज क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह आयडियाज आणण्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल तुमची, की तू इफ यू आर क्रिएटिव्ह देन डेफिनेटली यू कॅन अर्न मनी बाय गिविंग हिअर्स ट्रान्सफर ऑफ राईट ऑफ युझिंग युअर इन्व्हेस्टिगेशन फॉर द प्रोडक्शन पर्पज. सो या दॅट इज पॅटंट. ते तुमचं ट्रेडमार्क. ट्रेडमार्क हे काय असतं, तर हे असं एखादं सिम्बल किंवा असं एखादं लेटर किंवा असं एखादं साईन असतं की जे रजिस्टर्ड असतं त्याला आपण ट्रेडमार्क म्हणतो. तो सिम्बल कशाचा असतो, एखाद्या प्रोडक्टचा असतो, एखाद्या कंपनीचा असतो. सो या दॅट इज ट्रेडमार्क. म्हणजे तुमच्या ब्रँडचा सिम्बल, तुमच्या ब्रँडचं काही एखादी फिगर किंवा एखादं लेटर जेव्हा जो मी रजिस्टर करतो तुमचा ब्रँड, त्यावेळेस तुमचा ब्रँड आयडेंटिफाय करायला किंवा इतर ब्रँडपेक्षा डिफरन्शिएट करायला हे ट्रेडमार्क आपल्याला यूजफुल आहे. कॉपीराईट याचा अर्थ काय होतो, जर तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं किंवा जर तुम्ही एखादं मॅगझिन चालवत असाल किंवा जर तुम्ही एखादं कॉलम लिहित असाल एखाद्या न्यूजपेपरमध्ये, तर ते जे काही तुम्ही लिखाण करता त्याचा अधिकार तुमच्याकडे राहतो.
त्याचंच लिखाण दुसरं कुणीतरी करून त्याचा फायदा घेऊ शकत नाही. यू आर लिगली प्रोटेक्टेड. सो अँड हिअर इट फॉरबिड्स ऑर इट रेस्ट्रिक्ट्स अदर पर्सन टू यूज हिअर वॉट एवर लिटरेचर यू हॅव रिटन. म्हणजे काय असं होतं, सर समजा तुमचं प्रतिभावान असाल आणि तुम्ही जर काही लिखाण केलेलं असेल तर तुमच्या लिखाणामुळे तुम्हाला जर काही मनी अर्न होत असेल तर इथं दुसरं कोणी तुमचं लिखाण इमिटेट करू शकत नाही, कॉपी करू शकत नाही आणि त्याच्यावर मनी अर्न करू शकत नाही. सो दॅट यू हॅव लीगल मोनोपॉली. तर असे काही एक्झाम्पल्स आणि बरेच एक्झाम्पल्स आहेत, त्यात दोन तीन ते दिलेले आहेत तुमच्या पुस्तकात. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ लीगल मोनोपॉली. आता इथं तरी अमूल प्रोडक्ट्स असलेले, इथं अमूल प्रोडक्टचा एक ट्रेडमार्क आहे बघा, त्या ट्रेडमार्कवरून आपण ओळखतो की हे ब्रँडेड प्रोडक्ट आहे आणि हे चांगली कंपनी आहे. सी कॅडबरीच्यामधला सी आपण बघतो, ते आहे त्याचं ट्रेडमार्क. मारुतीचं एक वेगळं ट्रेडमार्क आहे. तर अशा पद्धतीचे हे ट्रेडमार्क्स म्हणजे ब्रँड आयडेंटिफिकेशन होण्यासाठी रजिस्टर्ड असं तो ब्रँड असतो त्याला आपण ट्रेडमार्क असं म्हणतो. आता पुढचं आहे बघा नॅचरल मोनोपॉली. लास्ट लेक्चरला सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की काही रिजन हे त्यांना मिळणाऱ्या नॅचरल एन्व्हायरमेंटचा फायदा घेऊन मनी अर्न करू शकतात आणि मोनोपॉली क्रिएट करू शकतात. एखादं रिजन एखाद्या क्रॉपचं, समजा पर्टिक्युलरली हे ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमध्ये असतं, एखाद्या क्रॉपचं जर प्रोडक्शन घेत असेल त्यासाठी ते एन्व्हायरमेंट सुटेबल असेल तिथं ते मॅक्झिमम प्रोडक्शन घेऊ शकतात आणि त्या प्रोडक्शनची क्वालिटीसुद्धा ते मेंटेन करू शकतात. सो दॅट इज नॅचरल मोनोपॉली. म्हणजे मोनोपॉली क्रिएटेड ऑन द बेसिस ऑफ नॅचरल कंडिशन्स लाईक क्लायमेट, रेनफॉल, स्पेसिफिक लोकेशन एटसेट्रा इज नोन ॲज नॅचरल मोनोपॉली. इथं त्यांनी व्हीटचं एक्झाम्पल घेतले, व्हीट फ्रॉम पंजाब. आपण कुठलंही एक्झाम्पल घेऊ शकतो. लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं बघा तुम्हाला की महाराष्ट्र हिअर इज फेमस फॉर दॅट शुगर प्रोडक्शन. महाराष्ट्रामध्ये शुगर केनचं प्रोडक्शन भरपूर होतं कारण शुगर केनच्या ग्रोथला जे तुम्हाला क्लायमेट आवश्यक असतं ते क्लायमेट ते महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यामुळं इथं शुगर प्रोडक्शन मॅक्झिमम होतं आणि म्हणून शुगर फॅक्टरीज ॲज कम्पेअर टू अदर स्टेट्स हिअर दे आर वर्किंग ऑन लार्ज स्केल. त्याच्यामुळं म्हणून आपल्याकडे शुगर प्रोडक्शनसाठी महाराष्ट्र फेमस आहे, व्हीटसाठी पंजाब फेमस आहे. म्हणजे त्या त्या स्टेटची त्या त्या प्रोडक्शनला मोनोपॉली आहे. टी लिव्ह जर बघितलं तुम्ही, टीसाठी आसाम इथं फेमस आहे. म्हणजे आसामचं जे एन्व्हायरमेंट आहे ते टीचे जे ट्रीज असतात ते ट्रीज चं ग्रोथ होण्यासाठी तिथं त्यांचं एन्व्हायरमेंट अनुकूल असतं. सो हिअर दॅट्स वाय दॅट आसाम हॅज मोनोपॉली इन द प्रोडक्शन ऑफ टी. तर हे आहे नॅचरल मोनोपॉली. त्याच्यानंतर आहे बघा सिम्पल मोनोपॉली. आपण मोनोपॉली शिकताना जे डेफिनेशन बघितलं होतं आणि त्या डेफिनेशनमध्ये युनिफॉर्म प्राईस असते हे पण आपण त्याचं वन ऑफ द फीचर्स आपण पाहिलं होतं. सो या सिम्पल मोनोपॉली म्हणजे एखादं पर्सन एखादं ऑर्गनायझेशन किंवा एखाद्या स्टेट मोनोपॉली क्रिएट करतं आणि त्यांच्या मोनोपॉलीचं जे फीचर आहे की युनिफॉर्म प्राईस तर ते सगळीकडे एकच प्राईस चार्ज करतं, तर प्रोडक्ट डिफरन्शिएशन नसतं, प्राईस डिफरन्शिएशन नसतं. ओनली अँड ओनली हिअर एनी सिंगल पर्सन ऑर ऑर्गनायझेशन ऑर स्टेट कॅन कंट्रोल द मार्केट, कॅन कंट्रोल द सप्लाय ऑफ मार्केट, इट इज सिम्पल मोनोपॉली. त्याच्यानंतर आहे बघा डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली. म्हणजे सिम्पल मोनोपॉलीच्या बरोबर ऑपोजिट आहे हे डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली. डिस्क्रिमिनेशन म्हणजे डिफरन्शिएशन किंवा डिस्टिंक्शन किंवा फरक असं आपण म्हणू शकतो. सो इन डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली फॉर्म चार्जेस डिफरंट प्राइसेस टू डिफरंट बायर्स फॉर द सेम प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल डॉक्टर चार्जेस डिफरंट फीस टू डिफरंट पेशंट्स. तर आता इथं प्रोड्युसर प्रोडक्ट प्रोड्यूस करतो, तो टार्गेट मार्केट ठरवतो, टेस्ट मार्केट ठरवतो, त्या टेस्ट मार्केटप्रमाणे टार्गेट मार्केटप्रमाणे
प्राइस फिक्स करतो आणि त्या प्राईसला तो प्रोडक्ट ते प्रोडक्ट तो सेल करतो. पण कंज्युमरचे क्लासेस वेगवेगळे असतात. रिच क्लास असतो, त्याच्यानंतर मिडल क्लास असतो आणि पुअर क्लास असतो. सो अकॉर्डिंग टू द मेंटॅलिटी ऑफ दिस डिफरंट क्लासेस प्रोड्युसर कॅन चार्ज डिफरंट प्राइसेस ॲट डिफरंट प्लेसेस ऑर डिफरंट प्राइसेस ॲट डिफरंट लोकॅलिटीज. दॅट इज डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली. म्हणजे मोनोपॉली हा मोनोपॉलिस काय असतो, असा जो एक पर्सन असतो की ज्याचा कंट्रोल सगळ्या मार्केटवर असतो, त्याचं सगळं तो सगळा सप्लाय कंट्रोल करत असतो. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण जर लोकांची मेंटॅलिटी किंवा लोकांची सायकॉलॉजी आणि लोकांचे वेगवेगळे कंज्युमर ग्रुप्स लक्षात घेऊन जर प्राईस कमी जास्त केली तर आपल्याला डेफिनेटली आपला बिझनेस वाढतो हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो वेगवेगळ्या प्राइसेस वेगवेगळ्या ठिकाणी तो चार्ज करू शकतो. आता कुठलंही एक्झाम्पल तुम्ही जर घेतलं, तुम्ही इथं आता बारामतीमध्ये नॉर्मल शॉपमध्ये जर स्टेशनरी शॉपमध्ये गेला किंवा स्नॅक जे प्रोव्हिजनल स्टोअर्समध्ये गेला आणि तर तिथं तुम्हाला तुम्ही जर कोल्ड्रिंकची छोटी बॉटल मागितली तर 15 ते देतात. हीच बॉटल तुम्ही मॉलमध्ये जर गेला तर 25 पुढं असते. कारण मॉल्सं मध्ये येणारे कंज्युमर्सचं स्टेटस हाय असतं, त्यामुळं ते त्यांची पर्चेसिंग पॉवर पण चांगली असते. त्यामुळं तिथं ते हायर चार्जेस लावून कंज्युमरकडनं ते अमाऊंट रिकवर करू शकतात आणि त्यांचा मेंटेनन्स कॉस्ट पण हाय असतो. तर ह्या सगळ्या लक्षात गोष्टी लक्षात घेऊन मॉलमध्ये त्या कोल्ड्रिंकच्या छोट्या बॉटलसाठी प्रायसेस हाय असतात आणि इथं आपल्या नॉर्मल शॉपमध्ये त्याचे प्रायसेस लो असतात. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राइसेस चार्ज करून प्रोड्युसर हा प्रॉफिट मॅक्झिमायझेशन तर करतोच, ॲज वेल ॲज हिअर ही कॅन डिस्पोज इज स्टॉक. म्हणजे कसं की स्टॉक पडून राहत नाही, रनिंग राहतो. म्हणजे किंवा वर्किंग स्टॉकची पोझिशन जी असते ती चालू राहते, कॅरी ऑन असं आपण म्हणू शकतो त्याला. तर ती आहे डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली. नेक्स्ट इज व्हॉलंटरी मोनोपॉली. व्हॉलंटरी मोनोपॉली ह्याचा अर्थ असा होतो की काही मोनोपॉलिस्ट एकत्र येतात आणि ते एक असोसिएशन एस्टॅब्लिश करतात. ते त्यांचे कॅपिटल, त्यांचे एफर्ट्स असोसिएट करतात अँड हे दे ॲक्ट कलेक्टिवली आणि ते एकमेकाला मदत करून एकमेकाशी कॉम्पिटिशन करायच्या ऐवजी ते एकमेकांना कोऑपरेशन करतात, त्यामध्ये त्यांचा सगळ्यांचा फायदा होतो. तर असं जे आहे त्याला आपण व्हॉलंटरी मोनोपॉली असं म्हणतो. सो टू अवॉइड कट थ्रोट कॉम्पिटिशन सम मोनोपॉलिस्ट व्हॉलंटरीली कम टुगेदर अँड फॉर्म अ ग्रुप ऑफ मोनोपॉलिस्ट. दिस फॅसिलिटेट्स देम टू मॅक्झिमाइज द प्रॉफिट. फॉर एक्झाम्पल ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. तर अशा बऱ्याच व्हॉलंटरी मोनोपॉलिज आहेत किंवा अशा बऱ्याच ऑर्गनायझेशन आहेत की ज्याच्यामध्ये मोनोपॉलिस्ट एकमेकांशी कॉम्पिटिशन करायच्या ऐवजी ते एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं तिथं प्रॉफिट झालेलं आहे. सो दिस इज व्हॉलंटरी मोनोपॉली. सो टुडे वी हॅव स्टडी डिफरंट टाईप्स ऑफ मोनोपॉली. अगेन वी विल रिवाइज टाईप्स ऑफ मोनोपॉली. मधलं पहिलं आहे प्रायव्हेट मोनोपॉली. म्हणजे एखादा सिंगल पर्सन, एखादी ऑर्गनायझेशन हे पूर्ण ओवर ऑल ओवर दॅट मार्केट ही इट कॅन कंट्रोल हिअर द सप्लाय ऑफ द प्रोडक्ट अँड इट कॅन हॅव अ होल्ड ऑन द मार्केट. सो हिअर दॅट इज कॉल्ड इज प्रायव्हेट मोनोपॉली. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा पब्लिक मोनोपॉली. म्हणजे गव्हर्नमेंटचे ज्या ऑर्गनायझेशन्स असतात, जेव्हा गव्हर्नमेंट हा मोनोपोलिस्ट असतो आणि तो होल अँड सोल कंट्रोलर असतो एखाद्या बिझनेसचा किंवा सर्व्हिस, तो एक सर्व्हिस प्रोव्हायडर असतो आणि तो सगळ्या सर्व्हिसच्या रिलेटेड असलेलं सगळं काम तो कंट्रोल करतो, त्याला आपण पब्लिक मोनोपोली असं म्हणतो. ह्याच्यामध्ये आपल्याला इंडियन रेल्वेचं एक एक्झाम्पल प्रॉपर आहे. त्याच्यानंतर लीगल मोनोपोली. म्हणजे काही बिझनेस ॲक्टिव्हिटीज करता किंवा प्रोडक्शन करता आपल्याला
लीगल प्रोटेक्शन मिळतं आणि त्या लीगल प्रोटेक्शनमुळं आपण आपल्या टॅलेंटचा उपयोग करून किंवा आपल्या सायंटिफिक आपल्याकडे जे इनोव्हेशन आहे त्याचा उपयोग करून आपण मनी अर्न करतो आणि त्याचं इमिटेशन कोणीही करू शकत नाही, त्याचं कॉपी कोणीही करू शकत नाही का, तर आपण कायद्याने इथं प्रोटेक्टेड असतो. जेव्हा आपण कायद्याने प्रोटेक्टेड असतो आणि आपण आपल्या इनोव्हेशन एबिलिटी जी आहे, इनोव्हेटिव्ह एबिलिटी, त्याचा उपयोग करून इनोव्हेशन करतो, तर त्याचा पूर्ण फायदा आपल्याला मिळतो. इथं आपण त्याला लीगल मोनोपॉली असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे नॅचरल मोनोपॉली. काही रिजन्स किंवा काही एरियाज ह्या एन्व्हायरमेंटल गिफ्टेड असतात. बघा, एन्व्हायरमेंटल गिफ्टेड असतात, त्याच्यामुळं ते प्रोडक्शन ते जास्त प्रमाणावर घेऊ शकतात आणि त्यामुळे त्यांचे तिथे युनिक प्रोडक्शन असतं किंवा हे प्रोडक्शन दुसरीकडे कुठं होत नाही, त्याच्यामुळं त्याची मोनोपॉली होते. आपण कुठले एक्झाम्पल घेऊ शकतो? शुगर केन फ्रॉम महाराष्ट्र, व्हीट फ्रॉम पंजाब और टी फ्रॉम आसाम, कुठले एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आहे बघा सिम्पल मोनोपॉली. ही एक साधी सिम्पल मोनोपॉली आहे. इथं एकच युनिफॉर्म प्राईस सगळीकडं चार्ज केली जाते आणि त्याचा होल अँड सोल कंट्रोल असतो, त्याला आपण सिम्पल मोनोपॉली असं म्हणतो. त्याच्याबरोबर ऑपोजिट कॉन्सेप्ट आहे डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली. म्हणजे एखादा प्रोड्युसर मार्केटमध्ये मोनोपॉली क्रिएट करतो आणि तो असं प्रोडक्शन असतो आणतो की त्याला दुसरं कुठलं सबस्टिट्यूट नाही आहे, तर अशावेळी तो त्या प्रोडक्टचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्राइसेस चार्ज करू शकतो, त्याला आपण डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे व्हॉलंटरी मोनोपॉली. म्हणजे जेव्हा दोनपेक्षा अधिक मोनोपॉलिस्ट एकत्र येतात आणि ते त्यांचं असोसिएशन एस्टॅब्लिश करतात आणि त्यामुळं त्या सगळ्या मोनोपॉलिस्टचाच प्रॉफिट होतो. सो इन्स्टेड ऑफ कॉम्पिटिंग इच अदर, म्हणजे एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन करण्याच्या ऐवजी ते एकमेकांना कोऑपरेशन करतात आणि त्यात सगळ्यांचंच प्रॉफिट होतो आणि सगळ्यांचं हित साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला आपण व्हॉलंटरी मोनोपॉली असं म्हणतो. इथे एक एक्झाम्पल दिले, तुम्ही आज एक ॲक्टिव्हिटी करा की ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला असे व्हॉलंटरी मोनोपॉली असलेले काही एक्झाम्पल दिसतील, गुगलवर सर्च करा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. ही तुमची आजची ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी सिन्सिअरली करायची आहे. जे थेअरीमध्ये दिलेलं आहे ते थेअरीमध्ये पाठ करून फक्त तिथं लर्न करून फक्त एक्झाममध्ये लिहायचं म्हणजे एज्युकेशन नाही आहे. थेअरीमध्ये काय दिलं आहे त्याचा रियालिटीशी कसा संबंध आहे हे लक्षात घेऊन तुम्ही इथं तुमचं स्टडी करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण टाइप्स ऑफ मोनोपॉली स्टडी केलेले आहेत. टुडे वी स्टॉप हियर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.